गो कोरोना गो। कोरोना विषाणूशी संबंधित मोठी बातमी। देशात कोरोना विषाणूमुळे एकूण 408 मृत्यू। पप्पा, कोरोना व्हायरस म्हणजे काय? कोरोना व्हायरस हा एक संसर्गजन्य रोग आहे ज्यामुळे श्वसन रोग होतो। आपण कोरोना व्हायरस पासून कसे वाचू शकतो? कोरोना व्हायरस पासून वाचायची 5 सोपे उपाय आहेत। ते कोणते? साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरनी 20 सेकंद नियमितपणे आपले हात धुवा। जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंक येते तेव्हा आपले नाक आणि तोंड एखाद्या डिस्पोजेबल टिश्यू किंवा आपल्या हाताच्या कोपऱ्याने झाकून ठेवा। अस्वस्थ लोकांशी जवळचा संपर्क 1 मीटर किंवा 3 फूट टाळा। आपले हात स्वच्छ नसल्यास डोळे नाक किंवा तोंडाला लावू नका। आपणास अस्वस्थ वाटत असल्यास घरातच राहा आणि घरातील इतरांपासून स्वतःला अलग ठेवा। घरी राहा, सुरक्षित राहा। माझा फेवरेट हिरो। खूप वर्षांपूर्वी कोण्या एका शहरात 8 वर्षांचा पिंकू आणि 7 वर्षांची पिंकी आपल्या आई बाबांसोबत आणि आजोबांसोबत राहत होती। पिंकूला ऍक्शन फिल्म्स बघायला खूप आवडायचं। तो रोज शाळेतून आल्यावर तो टीव्हीवर आपल्या फेवरेट हिरोच्या फिल्म्स बघायचा। वाव, मी पण आपल्या फेवरेट हिरो प्रमाणे ताकदवर आहे। जेव्हा त्याची आई त्याला जेवणाबद्दल म्हणायची तर म्हणायचा, मला भूक नाहीये। पण तू जेवण नाही जेवलास तर कमजोर होशील। मम्मी, मी माझ्या फेवरेट हिरो प्रमाणे ताकदवर आहे, जेवलो नाही तर मला काही नाही होणार। आणि जेव्हा आई त्याला अभ्यासाबद्दल म्हणायची तो बोलायचा, मम्मी मला अभ्यास करायची गरजच नाहीये, मला माझ्या फेवरेट हिरो प्रमाणे सगळं येत। पण अभ्यास तर सगळ्यांना करावा लागतो। हो, पण मला अभ्यासच करावा लागत नाही। यामुळे त्याचे आई वडील खूप चिंतित होते। आता आम्ही याचं काय करू, आमचं काही ऐकतच नाही। मला तर काहीच कळत नाहीये। एके दिवशी ते असेच चिंतित बसले होते तेव्हा पिंकूचे आजोबा त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, काय झालं, तुम्ही दोघे इतके निराश का आहात? आई वडिलांनी त्यांना घडलेली हकीकत सांगितली। काय सांगू बाबा, पिंकू एकतर व्यवस्थित खात नाही आणि त्याचा अभ्यासावरही लक्ष नाहीये। दिवसभर आपल्या आवडत्या हिरोचे पिक्चर बघत असतो। आम्ही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो आमचं एकही ऐकत नाहीये। आता तुम्हीच काहीतरी करा। तुम्ही दोघं चिंता नका करू, मी काहीतरी करतो। असं बोलून आजोबा पिंकू जवळ गेले। त्यांनी बघितलं की पिंकू नेहमीप्रमाणे टीव्ही बघत होता। हा असा टीव्ही समोरून नाही उठणार, याला उठवण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल। ते बाहेर विजेच्या मीटर जवळ गेले आणि त्यांनी वीज खंडित केली। त्यांनी असं केल्यामुळे घरातली वीज बंद झाली, ज्यामुळे टीव्ही पण बंद झाला। ही लाईट का गेली? किती छान ऍक्शन फिल्म सुरू होती। मम्मी, लाईटला काय झालंय? तेव्हा आजोबा त्याच्या जवळ आले। काय झालं पिंकू? बघा ना आजोबा, माझ्या फेवरेट हिरोची किती छान फिल्म येत होती आणि अचानक लाईट गेली। तर काय झालं? चल आपण काहीतरी खेळूया। नाही, मला तर ती ऍक्शन फिल्मच बघायची होती। चल ठीक आहे, का नाही आपण एक कॉम्पिटिशन करूया? कॉम्पिटिशन? हा, एक कॉम्पिटिशन। का नाही आपण तुमच्या फिल्म सारखाच कोणता कॉम्पिटिशन करूया, ज्यामध्ये ऍक्शन पण असेल आणि बुद्धीचा वापर सुद्धा होईल। अशी कॉम्पिटिशन करायला तर खूप मज्जा येईल। तर या, चला आपण कॉम्पिटिशन सुरू करूया। असं बोलून आजोबांनी पिंकीला सुद्धा बोलावलं। पिंकी, तू पण ये, तुझ्या शिवाय हा कॉम्पिटिशन कसा होईल? आजोबांच्या बोलवण्यावर पिंकी सुद्धा आली आणि मग दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली। सगळ्यात पहिले शक्तीचा कॉम्पिटिशन करूया। या, आता तुम्ही दोघं आर्म रेसलिंग करा। आर्म रेसलिंग? आणि तेही पिंकी सोबत? तिला तर मी सहज हरवेन। आजोबा, हा बरोबर बोलतोय, हा तर मला सहज हरवू शकतो। अरे, पहिले कॉम्पिटिशन तर सुरू करा।
पण मी तर मुलगी आहे. मुला मुलीने काही फरक पडत नाही. चला आता आपण कॉम्पिटिशन सुरू करूया. दोन्ही मुलांमध्ये आर्म रेसलिंगची मॅच सुरू झाली. दोघांनी खूप ताकद लावून पंजा लढवला आणि सरतेशेवटी पिंकीने पिंकूला हरवलं. मी जिंकले. या यशामुळे पिंकी खूप खुश झाली. पण पिंकूला पिंकी कडून हारल्यामुळे खूपच आश्चर्य वाटलं. मी कसा हरलो? मी नाही हारू शकत. पण आता तर तू हरलास आणि मी जिंकले. ठीक आहे. चला आपण आता बुद्धीचा कॉम्पिटिशन करूया. मी 3 सोपे प्रश्न विचारेन. जो कमीत कमी 2 प्रश्नांची उत्तरे बरोबर देईल तो जिंकेल. ठीक आहे आजोबा, ही कॉम्पिटिशन तर मीच जिंकणार. पहिला प्रश्न हा आहे कि ABCD मध्ये किती अल्फाबेट्स असतात. प्रश्न ऐकून पिंकू विचारात पडला. त्याला या प्रश्नाचं उत्तर येतच नव्हतं. तेव्हा पिंकी जोरात म्हणाली, 26. अगदी बरोबर. आता दुसरा प्रश्न हा आहे कि 5 वॉवल्स कोणकोणते असतात. AIOU. एकदम बरोबर. मी जिंकले. पिंकी कडून हरल्यावर पिंकू खूप उदास झाला. हे बघून आजोबा म्हणाले, चला आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. सांगा आपल्या देश भारताची राजधानी काय आहे. यावर नेहमीप्रमाणे पिंकीने पुन्हा एकदा प्रश्न संपल्या उत्तर दिलं. आपल्या देशाची राजधानी आहे नवी दिल्ली. एकदम अचूक उत्तर. मी जिंकले, पिंकू हरला. मी पिंकी कडून कसा हरलो. यावर आजोबा पिंकूला समजावत म्हणाले, तू पिंकीशी ह्यामुळे हारलास कारण पिंकी तुझ्यासारखी पूर्ण दिवस मोठ्या मोठ्या हिरोंची ऍक्शन फिल्म्स नाही बघत. पण ती चांगलं चांगलं जेवण जेवते, बाहेर पार्क मध्ये जाऊन मित्रांसोबत खेळते आणि स्कूल मध्ये मन लावून अभ्यास सुद्धा करते. म्हणजे हे कि फक्त हिरोजचे फिल्म्स बघून कुणी हिरो नाही बनत. त्यासाठी चांगलं जेवण करावं लागतं, खेळावं लागतं आणि स्कूल मध्ये अभ्यास सुद्धा करावा लागतं. तुझा फेवरेट हिरो पण फक्त TV बघूनच हिरो नाही बनला. तो पण चांगलं जेवण करून आणि खूप सारा अभ्यास केल्यानंतर एवढा मोठा हिरो झाला. सरते शेवटी पिंकूला आजोबांचं म्हणणं कळलं. तो म्हणाला, आजोबा तुम्ही योग्य बोलताय. आता मी रोज नीट जेवण करेन, शाळेत पण नीट अभ्यास करेन आणि जो वेळ शिल्लक राहील फक्त त्याच वेळ TV बघेन. शाबास पिंकू, शेवटी तुला हे सगळं समजलं. अशा प्रकारे पिंकूची TV बघण्याची सवय हळूहळू कमी झाली. आता तो मन लावून अभ्यास करायला लागला आणि वेळेवर जेवायला सुद्धा लागला. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला ही शिकवण मिळते की फक्त TV बघितल्यामुळे आपण आपल्या फेवरेट हिरो सारखे नाही होऊ शकत. त्यांच्यासारखं होण्यासाठी आपल्याला नीट जेवणं, खेळणं आणि अभ्यास करणं आवश्यक आहे.